नमस्कार आज आपण अतिशय चटपटीत आणि झटपट असं मिरचीचं लोणचं कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन ते तीन चमचे बेडेकरचा आंब्याचा लोणच्याचा जो मसाला येतो तो घेतलेला आहे दोन ते तीन चमचे बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाऊन वाटी इथे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे इथे मी एक डझन मीडियम साईजच्या लिंबांचा सा रस घेतलेला आहे हा एक ग्लास भर रस आहे एक टेबल स्पून इथे मी मोहरी घेतलेली आहे व एक टेबल स्पून जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा इथे मी हिंग घेतलेला आहे आता इथे मी अर्धा किलो मिरच्या फ्रेश एकदम मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आपण कशा प्रकारे या मिरच्या कट केलेल्या आहेत सर्व मिरच्यांची देठ काढून मिरचीचे दोन भागामध्ये मी कट केलेलं आहे व मधूनही या आपण याला एक कट दिलेला आहे जेणेकरून आपला सर्व मसाला मिरचीला व्यवस्थित लागेल व या मिरचीमधील जे बी आहे ते आपल्याला पूर्णपणे व्हाईट हवं आहे म्हणजेच ती मिरची फ्रेश असते जर थोडं काळपट बी असेल तर तुम्ही ती मिरची घेऊ नका इथे मी एक वाटी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये मोहरीची फोडणी देणार आहोत मोहरी छान तडतडली की आपण यामध्ये जिरा ॲड करूयात पाच ते सहा इथे मी कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत आता आपण यामध्ये अर्धा चमचा हिंग ऍड करणार आहोत पाव चमचा इथे मी हळद घेतलेली आहे व वा पाऊन वाटी इथे मी मोहरीची डाळ यामध्ये ऍड करत आहे आता आपण यामध्ये मिरची पावडर व लोणच्याचा मसाला सुद्धा ऍड करणार आहोत तुम्ही कोणत्याही कंपनीचा आंब्याच्या लोणच्याचा मसाला यामध्ये वापरू शकता तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला हा मसाला एक दोन ते तीन मिनिटं लो फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये चिरून घेतलेल्या मिरच्या ॲड करणार आहोत बेडगी मिरची पावडर चवीला अजिबात तिखट नसते परंतु लोणचाला रंग खूप छान येतो मिरची आपल्याला एकदम फ्रेश म्हणजेच ताजी अशी घ्यायची आहे आता आपल्याला लो फ्लेमवर एक चार ते पाच मिनिटं या मिरच्या या संपूर्ण मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत हे इन्स्टंट मिरचीचं लोणचं एक ते दीड महिना हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित राहते तसेच तुम्ही फ्रीजमध्ये हे लोणचं सहा महिने स्टोअर करून व्यवस्थित ठेवू शकता आपली मिरची मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट करून झालेली आहे आता आपण यामध्ये लिंबाचा रस ॲड करूयात इथे मी बारा मिडियम साईजची लिंबाचा रस एकत्र एक केलेला आहे व तो आपण यामध्ये ॲड करत आहोत मीठ आपण चवीनुसार यामध्ये ॲड करणार आहोत आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला एक चार ते पाच मिनिटं याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे लोणचं अतिशय झटपट तयार होतं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता याला छान अशी उकळी फुटले व आपल्या मिरचीचा कलर सुद्धा थोडा लाईट झालेला आहे म्हणजेच आपलं मिरचीचं लोणचं खाण्यासाठी एकदम रेडी आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता थंड झाल्यानंतर तुम्ही हे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता गरम गरम वरण भात त्यावर एक चमचा तूप आणि बाजूला हे चटपटी तसं मिरचीचं लोणचं अतिशय चवीला अप्रतिम अशी टेस्ट येते तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा व ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी पाहता येतील धन्यवाद